आज आपल्या किचनमध्ये बनत आहे अगदी कमी मसाल्यामध्ये ढेमसाची भाजी आणि तीसुद्धा डाळ घालून। तुम्ही मसाल्याचे ढेमसे तर नेहमीच बनवलेले असेल, पण अशा पद्धतीने डाळ घालून ढेमसाची भाजी नक्की बनवून बघा। ही भाजी टिफिनसाठी, लंच, डिनरसाठी कधीही आपण बनवू शकतो आणि ही भाजी खायला अगदी अप्रतिम लागते। भाजीची टेस्ट अगदी अप्रतिम येण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मसाले कधी घालायचे, किती घालायचे, त्याचं परफेक्ट प्रमाण मी या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी वैशाली, वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि माझ्या आजच्या रेसिपीला सुरुवात करते। इथे मी अगदी छोट्या आकाराचे, म्हणजे बिलकुल बिया नसणारे कोवळे ढेमसं घेतलेले आहे आणि अंदाजे वजनानी हे ढेमसं 1 पाव आहेत। आता हे ढेमसं मी बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले आणि त्यानंतर हे ढेमसं आपण चाकूच्या सहाय्याने बारीक आकारामध्ये कट करून घेऊ। तसेच मी अर्ध्या तासापूर्वी चण्याची अर्धी वाटी भरून डाळ भिजत घालून घेतलेली होती आणि ही डाळ नखाच्या सहाय्याने इझिली तुटत आहे, म्हणजे आपली डाळसुद्धा इथे छान भिजलेली आहे। आणि ढेमसं कापताना व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे असे चौकोनी आकारामध्ये कापून घ्यायचे, म्हणजे भाजीमध्ये हे ढेमसं दिसायलासुद्धा खूप छान दिसतात। आता आपण गॅसवरती एक कढई ठेवून घेऊ आणि त्यामध्ये आपण मोठ्या चमच्याने 1.5 चमचा भरून तेल घालून घेऊ आणि तेल मीडियम तापवून घेऊ। तेल तापलं, 1/2 चमचा मोहरी घालून घेतली आणि मोहरी छान तडतडली की आता 1/2 चमचा भरून जिरं घालून घेऊ आणि जिरंसुद्धा मस्त फोडणीमध्ये तडतडून घेऊ। इथे जिरं आणि मोहरी छान तडतडलेली आहे। आता यामध्ये आपण कांदा घालून घेऊ आणि या भाजीला फोडणीसाठी मी एक छोट्या आकाराचा कांदा बारीक आकारामध्ये कापून घेतलेला आहे आणि 1 मिनिट हा कांदा आपण अगदी ट्रान्सपरंट होईपर्यंत लो फ्लेमवरती परतवून घेऊ। 1 मिनिट झालेला आहे आणि आपल्या कांद्याचा हलकासा कलर चेंज झालेला आहे। आता यामध्ये आपण 3 हिरव्या मिरच्या बारीक आकारामध्ये कापून घेतल्या, त्या घालून घेतल्या आणि 5 ते 6 फ्रेश कोडलिंबाचे पानं घालून घेतले। असे आपण कोडलिंबाचे पानं आणि हिरवी मिरची घातली की भाजीमध्ये हे मिरची आणि कोडलिंब छान हिरवा कंचसा दिसतो आणि बघा इथे मिरची आणि कोडलिंबाचा कलर अजिबात चेंज झालेला नाही आहे आणि आपली फोडणीसुद्धा इथे खमंग तयार झालेली आहे। अशा यात खमंग तयार झालेल्या फोडणीमध्ये आता आपण घालून घेऊ 1 चमचा भरून आलं आणि लसूणची पेस्ट। त्यासाठी मी 5 ते 6 मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा घालून घेतला आणि त्याची पेस्ट आपण यामध्ये घालून घेतली आणि ही पेस्ट आपण 1/2 ते 1 मिनिट तेलावरती परतली की त्यामध्ये आपण घालून घेऊ काही कोरडे मसाले। तर सर्वात अगोदर आता त्यामध्ये आपण घालून घेऊ 1 चमचा भरून लाल मिरची पावडर आणि मिरचीचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतो। त्यानंतर 1/2 चमचा भरून हळद, 1/2 चमचा भरून धनेपूड आणि अगदी 1/2 चमचा भरून गरम मसाला, कुठलाही गरम मसाला वापरला तरीही चालेल। आणि हे सगळं आता आपण लो फ्लेमवरती या तेलामध्ये मस्त खमंग परतवून घ्यायचं, म्हणजे भाजीला खूप छान टेस्ट येते। आता इथे 1 मिनिट झालेलं आहे आणि आपले सगळे कोरडे मसाले या तेलामध्ये व्यवस्थित परतल्या गेलेले आहेत। आता त्यामध्ये आपण पहिल्यांदा घालून घेऊ अशी भिजवून घेतलेली चण्याची डाळ। आणि चण्याची डाळ भिजायला खूप जास्त वेळ नाही लागत, तर फक्त 1/2 तासामध्ये ही चण्याची डाळ भिजून तयार होते। आणि जर तुम्हाला अगदी लगेच वापरायची असेल तर थोडंसं पाणी गरम करायचं आणि 10 मिनटं त्या गरम पाण्यामध्ये ही चणा डाळ भिजवून घ्यायची आणि त्यानंतर भाजीसाठी आपण ही चणा डाळ वापरायची। आता ही चणा डाळ इथे आपण व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेऊ आणि आपल्याला सर्वांना माहितीच आहे की चण्याची डाळ शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे आपण काय करू यामध्ये 1/2 वाटी भरून पाणी घालून घेऊ आणि त्यावरती झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं ही डाळ मंद आचेवरती शिजवून घेऊ। यावरती झाकण ठेवून आपण 5 मिनिटांनी ही डाळ चेक करू। 5 मिनिट झालेले आहेत, आता आपण आपली ही डाळ चेक करू आणि तुम्ही बघू शकता आपली डाळ पहिल्यापेक्षा 2 पट फुललेली आहे, म्हणजे 1/2 वट आपली चण्याची डाळ इथे शिजलेली आहे। अशा या 1/2 वट शिजलेल्या डाळीमध्ये आता आपण कापून घेतलेले आपले ढेमसं घालून घेऊ आणि हे ढेमसं या फोडणीमध्ये मस्त एकजीव करून घेऊ। खूप सुंदर अशी ही भाजी बनते, एकदा तुम्ही नक्की बनवून बघा। आता यावरती झाकण ठेवून या भाजीला आपण सुरुवातीला मस्त दणदणीत वाफ काढून घेऊ। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्या भाजीला छान दणदणीत वाफ आलेली आहे। एकदा चमच्याच्या सहाय्याने सगळी भाजी एकजीव करून घेऊ आणि आता आपण ही भाजी शिजण्यासाठी यामध्ये 1/2 वाटी भरून पाणी परत घालून घेऊ आणि पाणी घातल्यानंतर परत एकदा चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित
मिक्स करून यावरती झाकण ठेवून भाजी 5 ते 7 मिनटं मस्त लो फ्लेमवरती डाळ शिजेपर्यंत शिजवून घेऊ. 10 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी मस्त रसाआगळ अशी तयार झालेली आहे. ना खूप जास्त कोरडी ना एकदम रश्श्याची अशी भाजी इथे तयार झालेली आहे आणि आपलं ढेमसा आणि डाळ इथे इझिली दबत आहे म्हणजे आपली भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. आता सर्वात शेवटी आपण यामध्ये घालून घेऊ मीठ आणि मीठ आपण आपल्या आवडीनुसार घालून घ्यायचं. आता मीठ सर्वात शेवटी टाकण्याचं कारण म्हणजे काही प्रकारची जी चणाडाळ असते ती मीठ घातल्यानंतर अजिबात शिजत नाही, त्यामुळे आपण चणाडाळीची जेव्हा कुठलीही भाजी करतो त्यावेळी मीठ हे सर्वात शेवटी घालायचं. आणि हे मीठ घालून एकजीव करून घेतलं की यावरती झाकण ठेवून 1 ते 2 मिनटं या भाजीला छान दणदणीत वाफ काढून घ्यायची. म्हणजे आपण शेवटी जे मीठ घातलं ते डाळीमध्ये आतपर्यंत जातं. 1 ते 1.5 मिनिट झालेलं आहे आणि आपलं मीठसुद्धा छान या भाजीमध्ये एकजीव झालेलं आहे. आणि आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि अशी ही मस्त चमचमीत डाळ आणि ढेमसाची भाजी तयार झालेली आहे. एकदा तुम्ही अशी डाळ घालून ढेमसाची भाजी बनवून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.